जो देशाच्या संरक्षण विभागाची कागदपत्रे सांभाळू शकत नाही अशा 56 इंच छातीचा माणूस देश कसा सांभाळणार, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पिंपरी चिंचवड येथे मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नेते उपस्थित होते. या देशात आता परिवर्तनाची वेळ आली असून हुकुमशाहीला उलथून लावले पाहिजे. भ्रष्टाचाराला मूटमाती देणारे राफेलच्या किमतीबद्दल बोलायला तयार नाही, मग भ्रष्टाचार कोणी केला, अंबानी हित कोणी पाहिले, यांचे उत्तर मोदी सरकारने या देशाला दिले पाहिजे. आज या देशात शेतकरी हवालदिल झाला असून त्यांच्या मालाला भाव मिळत नाही, त्यामुळे आता नागरिकांनी सजग राहून मतदान केले पाहिजे, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले. फ्रान्सची कंपनी आणि रिलायन्स डिफेन्स काहीतरी कंपनी, त्याचे मालक अनिल अंबानी, त्या दोन्ही कंपनीनं जॉईंट स्टेटमेंट केलं, निवेदन केलं की त्या विमानाची किंमत 1660 कोटी झाली. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये जे विमान 350 कोटीला मिळत होतं तेच विमान 1660 कोटीला गेलं. आम्ही सांगितलं चौकशी करा, नाही नाही म्हणजे गुप्त आहे, परकीयांना कळेल, शत्रू पक्षाला आपली माहिती जाईल आणि म्हणायची चर्चा करता कामा नाही. एक तास भाषण केलं संरक्षण मंत्र्यांनी, पण माहिती आम्हाला दिली नाही, गुप्त आहे गुप्त आहे गुप्त आहे म्हणून. आम्ही म्हणलं ठीक आहे, गुप्त आहे तर ठेवा गुप्त, ठेवली गुप्त. आणि 3 महिन्याच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस राफेलची केस गेली आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी कागदपत्र मागितले, त्यावेळेला देशाच्या जे वकील आहेत, अटर्नी जनरल म्हणतात, त्यांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला सांगितलं की ते कागद संरक्षण खात्याच्या कपातून चोरी झाले. पार्लमेंटला सांगत नाही, गुप्त आहे. पार्लमेंटला हे सांगितलं की हे सांगितलं तर फरक्यांना कळेल, शत्रूला कळेल. आणि संरक्षण खात्याच्या कार्यालयामधून हे गुप्त कागद बाहेर जातात. 3 दिवसांनी हिंदू वर्तमानपत्रामध्ये सबंधी माहिती छापून आली आणि आता सांगतायत की कागद नाही चोरीला गेले, पण त्या कागदांची कॉपी केली गेली आणि ती बाहेर गेली. अहो, देशाच्या रक्षणाच्यासाठी महत्त्वाची गुप्त कागदपत्र ही सुद्धा सांभाळता येत नाहीत आणि हे सांगतात 56 इंचाची छाती. अरे ओची 56 इंचाची छाती तुझी भारी आहे, कागद तरी सांभाळ. ज्या मोदींना नाव ठेवणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेचे सूत कसे जमले, अशी टीका अजित पवार यांनी केली.